गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बदलाची जोरदार चर्चा राजकारणामध्ये रंगली। भाजपला शिंदे मुख्यमंत्री म्हणून नकोसे झाल्याचंही बोलणं जात आहे। विरोधकांनी तर थेट शिंदे नाराज असल्याचाही दावा केलाय। मुख्यमंत्री गेल्या 2-3 दिवसांपासून साताऱ्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं। यावरूनच आता ही विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल केला। दरम्यान दिल्लीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते हे एकनाथ शिंदेंच्या संदर्भात अधिक आश्वस्त नसल्याचं सांगितलं जात आहे। आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यावर राजीनामा तयार ठेवा असं एकनाथ शिंदेंना दिल्लीतून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया शिंदें संदर्भात नाराजीबाबत राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा सुरू आहे। मराठा नेता म्हणून शिंदे जनतेवर हवी तशी छाप सोडता त्यांना आलेली नाहीये। शिंदेंनी 40 आमदारांसह केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला लोकांची सहानुभूती मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दरम्यान शिंदेना सोबत घेऊन पुढील निवडणुका लढल्यास भाजपला याचा फायदा होणार नाही। ग्रामपंचायत आणि नगर परिषदांसारख्या निवडणुकीमध्ये शिंदे अधिक छाप पाडू शकलेले नाहीत असंही एक कारण आता समोर आलेलं आहे। सत्तेमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे लोकाभिमुख निर्णय घेत नसल्याचीही ओरड सुरू आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर जाणं खारघर दुर्घटनेवरून एकनाथ शिंदेंवर एकाकी पडल्याचं चित्र दिसून येत आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 83,000 कोटींचा निधी प्राप्त झाला तर दुसरीकडे मात्र भाजपला 2,00,000 कोटींचा निधी मिळालाय। दरम्यान या सगळ्याचे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे थेट दिल्लीतून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, सध्या राज्याच्या राजकारणात अतिशय मोठी बातमी समोर येते, भाजपला शिंदे मुख्यमंत्री म्हणून नकोसच झाल्याचं आता बोललं जात आहे, नेमकी राजकीय वर्तुळामध्ये काय चर्चा सुरू आहे? एकनाथ शिंदे यांना जेव्हा भाजपने सोबत घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्या अपेक्षा असं होत्या की एक मराठा नेता आपल्या सोबत येत आहे, खास करून राष्ट्रवादीचं जे केडर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं ते तोडून एकनाथ शिंदे भाजपला मोठी मदत करतील अशी ती डील झाल्याची माहिती समोर येते आहे। मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ठाणे आणि पालघर याच्या पलीकडे जाऊ शकलेले नाहीयेत त्यामुळं कुठेतरी त्यांच्यावरती एक नाराजी आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस आहे त्या केसमध्ये जरी सर्वोच्च न्यायालयातील निकाल कोर्टाने दिला किंवा हा निकाल विधानसभा अध्यक्षाकडे दिला तरीही ते भाजपच्या हातातील एक प्रकारे मोठी कसब राहणार आहे किंवा भाजपची बार्गेनिंग पॉवर या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल। कारण विधानसभा अध्यक्ष हे तसे कोणत्याही पक्षाचे नसतात पण मात्र सध्या जर पाहिलं तर ते भाजपचे आहेत, त्यामुळे भाजप त्यांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी देखील त्यांची बार्गेनिंग पॉवर आपल्याला भाजपची पाहायला मिळेल। दुसरीकडे जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यामुळं जी नाराजीचा सूर पूर्ण राज्यभर पाहायला मिळतो त्यामुळं भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये 20 अंकाच्या पुढे जाताना पाहायला मिळत नाही, त्यामुळं कुठेतरी आता भाजपच्या नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही अडचण येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे। मात्र जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं राजकारणामध्ये काही चुका झाल्या की बरोबर आहे या संदर्भात जर विचार केला तर एकनाथ शिंदे यांनी चुकीचं फक्त एक केलं की ते उद्धव ठाकरे यांना सोडून आलेले आहेत, बाकी भाजप म्हणून तसं सगळं केलं असतानाही त्यांच्यावरती गच्छंतीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे नाही तर कोण ते राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा प्रश्न जो निर्माण होईल त्या संदर्भात आता खलबत जे आहेत ते सुरू आहेत। मात्र सध्या तरी काही महिन्यांसाठी तरी एकनाथ शिंदे यांना अभय देण्यात आलेलं आहे केंद्राच्या नेतृत्वाकडनं आणि काही ज्या गोष्टी आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असलेली नाराजी, खास करून उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती हेच त्यांच्यासाठी एक अडचणीचं कारण जे आहे सध्याच्या काळामध्ये पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार देखील या सगळ्या याच्यामध्ये नाराज आहेत, ज्या पद्धतीने निधीचं वाटप केलं जात आहे। सत्तेमध्ये जरी एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांची जी पक्षावरती पकड असणं गरजेचं आहे ती पाहायला मिळत नाही, कारण अनेक जे आमदार आहेत ते भाजपमुळे यांच्या सोबत आलेले आहेत असं। त्यामुळे त्या एकनाथ शिंदेंवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का अशी चर्चा आता आपल्याला राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।